नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. मित्रांनो, प्राचीन काळापासून हिंदू धर्मामध्ये गायीला अत्यंत पवित्र मानले जाते. गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात असेही मानले जाते. तिला गोमाता म्हणतात. तिची उपयुक्त ओळखूनच प्राचीन काळापासून गायीची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. म्हणूनच मित्रांनो, गायीला एक विशेष प्रकारचे फळ खायला दिल्याने तुमच्या जीवनातील सर्व निराशा दुःख दूर होतील आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा स्थायी निवास होईल. तर कोणतंही फळ आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळत जाईल. मित्रांनो, गायीची महती सांगावी तेवढी कमीच आहे. गायीच्या थोरवीमुळे भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली आणि श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले. ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. तसेच श्री स्वामी समर्थ केंद्रातून जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा कार्यक्रम दिला जातो तेव्हा त्यात मुख्यतः पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो. पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू. त्यामध्ये दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र. या पंचगव्याने आंघोळ करणे व पोटात घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. मित्रांनो, घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने संवत्स धेनूची म्हणजे वासरासहित गायीची पूजा केली जाते. गायीचे शेण, गोमूत्र हे अलक्ष्मी नाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे. फक्त एक दिवस जरी गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप यांचे प्राशन केले तरी सर्व पातकांचा नाश होतो. देवांनीसुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते. म्हणून यज्ञमंडप आणि घर शेणाने सारवले पाहिजे. गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो. गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो. गायीचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो. तसेच या पंचगव्याचे सेवन केल्याने सेवा करण्यात जो अडथळा निर्माण होत असतो तो होत नाही आणि आपल्या शरीराबाहेरील अशुभ शक्तींचा नाश होतो. तसेच कोणी करणी केली असेल तर त्यालाच ती परत जात असते. म्हणूनच गायीची सेवा केल्यामुळे 33 कोटी देवी देवतांची व समस्त संसाराची सेवा केल्याचे समान फळ तुम्हाला प्राप्त होत असते. जर कोणी गायीची सेवा केली तर त्याचे सर्व जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होतात. त्याचबरोबर अक्षय पुण्याचीही प्राप्ती होते. काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्यामध्येच शक्तिशाली व चमत्कारी असतात. अशा गोष्टी शास्त्रामध्ये खास सांगितल्या आहेत. काही गोष्टी अशा आहेत ज्यांच्याबद्दल तंत्रशास्त्रात ही सांगितले आहे आणि त्याचा परिणाम त्वरित बघायला मिळतो आणि त्याच्याबद्दल खूप कमी लोक जाणतात, म्हणजे खूप कमी लोकांना ते माहिती असतं. ज्या व्यक्तीजवळ माता लक्ष्मीची साथ नसते त्यांना धनसंबंधित समस्या होतच असतात. आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो केल्याने तुमच्या धनसंबंधित सर्व समस्या दूर होतील. आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी, धनसंबंधित समस्या दूर करण्यासाठी खूपच लाभदायक आहे. आणि काही लोकांची ही समस्या असते की त्यांची जी इच्छा असते ती पूर्णच होत नाही. कितीही सेवा करणारा मनुष्य मृत्यूनंतर वैकुंठ लोकात जाऊन भगवान विष्णूसोबत निवास करतो. ज्योतिषशास्त्रानुसार, हिंदू धर्मग्रंथानुसार गाय हा सर्वात पवित्र जीव आहे. पुरातन सनातन धर्म सर्व जीवांची सेवा करण्याचा भाव शिकवतो. पण गायीला एक विशिष्ट स्थान प्राप्त आहे कारण भगवान श्रीकृष्ण यांना गायीवर खूप प्रेम होते. म्हणून गायीची सेवा करणे म्हणजे भगवान विष्णूंची सेवा करण्यासारखे आहे. म्हणूनच गायीची सेवा करणारा व्यक्ती सरळ वैकुंठ धाममध्ये जात असतो. विष्णू पुराणात हे सांगितले आहे की गाय ही साक्षात कामधेनू आहे. कामधेनू म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी देवी मानली जाते. म्हणूनच कामधेनूचा निवास असणाऱ्या गायीची सेवा केल्याने सर्व प्रकारची इच्छा पूर्ण होत असते. गायीसाठी कोणते विशेष फळ आहे जे विशेष रूपाने खायला दिले पाहिजे आणि ते कामधेनू मातेलाही अधिक प्रिय आहे. शिवाय तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी ते सहाय्यक होईल. पुराणानुसार गायीला दररोज केळ खायला देऊन तिच्या मस्तकावर हात ठेवून आपली मनोकामना सांगितल्याने तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतात. पुराणानुसार केळी हे भगवान श्री विष्णू यांचे अधिक प्रिय फळ आहे. मित्रांनो, फक्त गोमातेला केळी खायला घालून तुम्हाला याचा लाभ होणार नाही तर त्यासाठी तुमची कर्म देखील चांगली असणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कुकर्म करून जर तुम्ही फायदा होईल अशी अपेक्षा ठेवत असाल तर हे पूर्ण चुकीचे आहे. म्हणून गायीला केळी खायला दिल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख, समस्या, क्लेश दूर होतात. जर गाय तुमच्या दारात स्वतः चालून आली तर तिला केळ नक्की खायला द्या. यामुळे तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होईल व तुमच्या सर्व समस्या दूर होतील. तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी आणि अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत.
श्री स्वामी समर्थ, धन्यवाद.